एन लोकसभा मतदार संघ पर शिवसेना के दोनों गुटों का दावा, चुनाव से पहले ही माहौल गरमाया। करीब डेढ़ साल पहले शिवसेना और महाविकास आघाड़ी से अलग होकर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बने थे, तभी से शिवसेना विभाजित हुई है। मुख्यमंत्री के पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे 2014 और 2019 में कल्याण लोकसभा से सांसद चुने गए हैं। अब 2024 में होने जा रहे लोकसभा चुनाव के लिए शिवसेना ठाकरे गुट के उप जिला प्रमुख हर्षवर्धन पालांडे ने आदित्य ठाकरे के कल्याण लोकसभा से चुनाव लड़ने और जीत हासिल करने का दावा किया है। उस पर शिंदे गुट के अरविंद मौर्या ने उसे एक सपना करार दिया है। बता दें कि अरविंद मौर्या अभी कुछ महीने पहले ही शिवसेना शिंदे गुट में शामिल हुए। अपने माध्यमातून आमच्या शिवसैनिकांना माहिती मिळाली आहे की आदित्यजी ठाकरे साहेब कल्याण लोकसभा लढवणार आहेत आणि कल्याण लोकसभा हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे। आदित्यजी ठाकरे साहेब आमचे नेते आहेत आणि ते कल्याण लोकसभा लढवत असतील तर नक्कीच आम्हाला कार्यकर्ता म्हणून आम्ही शिवसैनिकांना सगळा आनंद आहे आणि ती लोकसभेची सीट आम्ही 100% कल्याण लोकसभेची सीट शिवसेना निवडून आणणार। आदित्य साहेब ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवलेली आहे आणि त्या वरळी मतदारसंघातले दोन आमदारांचा बळी त्यांनी घेतलेला आहे। एक तर आमचे आहेर सचिन आहेर साहेब आणि दुसरे सुनील शिंदे आमदार, या दोघांचा बळी घेऊन ते वरळीला आमदार झालेले आहेत। कल्याण लोकसभा हा श्रीकांत शिंदे साहेबांचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी कार्यसम्राट म्हणून श्रीकांत शिंदे साहेबांची ओळख आहे। त्यामुळे कल्याणमध्ये त्यांनी त्यांचं डिपॉझिट पण वाचवावं इतकं काम श्रीकांत शिंदेंनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। त्यामुळे हे स्वप्न जे बघण्याचं काम आहे हे ठाकरे गटाने सोडावं, त्यांनी साधं त्या ठिकाणच्या नगरसेवकाच्या सीट निवडून आणून दाखवाव्यात, याचं चॅलेंज आमचं त्यांना आहे।